ಮತ್ತು ಜೋ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಬಡ್ಡೆಲ್ಲ ತಯಾರಿಲ್ಲ ನಾವು बाबा आज तुमचे ॲप तयार होणार ना सिक्स पॅक मोठी गोष्ट आणि ज्यानं आम्हाला रिलीफ मिळालं अशक्य हे शक्य करतील स्वामी नमस्कार कशा आहे सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती मी संगीता तुमचं स्वागत करते तर आम्ही आत्ताच दवाखान्याला जाऊन आलो माधवला दाखवायचं होतं तशी तिची बऱ्यापैकी शी कमी आहे पण एकदा डॉक्टरला दाखवलं आणि काही आपले प्रश्न विचारले की तर मनाला समाधान वाटतं की नाही सगळं ठीक आहे तो बरा आहे तसं तिचं कमी आहे मग पण तरी पण आम्ही दाखवून आलो आणि डॉक्टरने सांगितले की काही काळजी करायची गरज नाही तो खातोय पितोय व्यवस्थित खेळतोय झोपतोय वगैरे तर टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तसं पण त्याचं कमी झाले मोठी गोष्ट आणि ज्यानं आम्हाला रिलीफ मिळालं आम्हाला म्हणजे मला तरी पहिल्यांदा की त्याला आता मी जे फॉर्म्युला मिल्क देते दूध देते ते बंद करू शकतो म्हणजे आम्ही रेग्युलर दूध पितो ते देऊ शकतो त्याचबरोबर मी त्याच्या जेवणात मीठ घालत नव्हते घालायचं नसते एक वर्षापर्यंत आणि मी साखर पण त्याला घातली नव्हती अजूनपर्यंत तर डॉक्टरने म्हटले की तुम्ही आता तुम्ही जे खाताय ते सगळं तुम्ही त्याला देऊ शकता त्याच्या जेवणात मीठ घालू शकताय इतकं रिलीफ मिळालं आहे मला म्हणजे आता मला काही त्याच्यासाठी वेगळं धावपळ करायची गरज नाही जो आम्ही भात आमच्यासाठीच करतोय डाळ भात ते मी त्याला डायट देऊ शकते फक्त थोडंसं मीठ कमी घालेन अजून पण हळूहळू वाढवेन कारण जस्ट सुरुवात आहे तर एकदमच मला जास्त इंटेक द्यायचं नाही त्याला तर ते सगळ्यात मोठं समाधान आणि तो बरा आहे त्यामुळं आम्हाला आता बर्थडेची सुरुवात करायला किंवा बर्थडे साजरा करायला अजून प्रोत्साहन मिळालंय उत्साह मिळालाय असं मनात काही नाही आहे की कसं करू काय होईल असं काही नाही आता तो बरा आहे ठणठणीत आहे त्यामुळं आता जो मान आम्ही बड्डेला तयारीला लागू मागाशी जायच्या आधी मी फक्त आम्ही नाश्ता केला होता आणि मशरूमची भाजी करून गेले होते तर मशरूम आणि माधव झोपलाय तो आल्यावर कंटाळला ऊन पण आहे भरपूर बाहेर तर तो झोपलाय तो पण मी चपात्या करून घेईन आणि गौरीला पण अजून 2 दिवस सुट्टी आहे बुधवारपर्यंत तर ती पण घरात आहे ती अभ्यास करते म्हणजे मी घेते तिचा पाडे पाठ करायला कारण इथं अजून चेस स्कूलमध्ये पाडे अजून पाठ करून घेत नाहीत आपल्याकडे देत आहेत बहुतेक लवकरच पहिलीपासूनच आम्हाला पहिलीला तर पाडे पाठ घेऊ ना आपल्याला पहिलीपासून पाडे घेत नव्हते ना पण गौरी आता होती का नाही इंडियात तिचे पाडे घेत होते पाठ करून आपण द्यायचो पण बारवडला 2 वर्ष असताना असेल पण आता तर गौरीचे तिथं पाडेपाठ करून घेत होते पहिलीला असतानाच इथं अजून तसं काहीच नाही आहे पण म्हटलं ज्यावेळी आम्ही कधी पण जाऊ तिला तर लोड नाही आला पाहिजे कुठलाच तर म्हणून मग तिचे पाडेपाठ करून घेते त्याचबरोबर तिचं मराठीचे पण ह्या घेते मी कधी कधी वेळ मिळेल तसं आणि आम्ही इथले किचनमधली लाईट गेले त्याला रिक्वेस्ट टाकले चेंज करून द्यायला बल्ब ट्यूब चेंज करून द्यायसाठी पण ते अजून पण आले नाहीत माहित नाही कधी येणार आहेत बाई फोन गौरी सापडायचा तिथं ठेवलीस तर दादा टेबलवर ठेवण्याचा सुप्रिया माता दिसला माझ्या बघतोय माझ्याकडे माझ्या
दीदी बघ, दीदी बघ, डोन वाजा हापटाल्या खाली. बाबा आज तुमचे ऍप तयार होणार ना, सिक्स पॅक फॉर बर्थडे. अरे ते लाईट तर जोडून गेलेत पण पटकन लागत नाही, 10 सेकंद लागते. मग तो म्हणतोय आता वेळ झाला आहे आणि म्हणजे 3:30 वाजले आणि आज असंच राहू दे, परत आम्ही येऊन बघूया. माहिती त्याला, त्यांना असं वाटते की बहुतेक सगळं चेंज करावं लागेल, तर त्यामुळं तो कधी 1 साडे 12 वाजता आला होता. त्याच्यानंतर ते आत्ता गेलेत, तर माझी सगळी कामं तशी आहेत. माधवचा आज खाऊ पण नाही करू शकले मी, तर त्याला मी आता काहीतरी बनवणार आहे. साबुदाण्याची खीर बनवणार आहे, पहिले कालपासून देते आणि तो खातोय, मग आज पण देणार आहे. थोडासा गुळ घालून नाही, रात्र झाली आता 10:30 वाजले आणि माधवची तेवढी खिचडी झाली, त्याला चारवलंय मी. हा ब्लॉग मी आता इथं थांबवते, पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान खात राहा, खुश राहा, एकमेकांची काळजी घ्या. बाय.